क्रीडांगण या कार्यक्रमांतर्गत मी राजेश यादव सर्व क्रीडा रसिकांचं स्वागत करतो आहे. आज आपण आहोत मुंबई दादर शिवाजी पार्कच्या माहीम जोयनेल स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर, जिथे आंतर रुग्णालय T20 क्रिकेट स्पर्धा चा अंतिम सामना नानावटी रुग्णालय आणि KM रुग्णालय यांच्या दरम्यान होणार आहेत. या पाहूया आपण या अंतिम सामन्याचे काही क्षणचित्र. मुंबई दादरच्या माहीम जोयनेल स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर आत्माराम मोरे प्रतिष्ठान आणि आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने आत्माराम मोरे चषक आयोजित करण्यात आले आहेत. आणि आज ज्याप्रमाणे या स्पर्धेमधला अंतिम सामना नानावटी रुग्णालय संघ विरुद्ध KM रुग्णालय संघ यांच्या दरम्यान अंतिम सामना सुरू आहे. नाणेफेक जिंकून KM रुग्णालय संघाचे कर्णधार यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि फलंदाजी करत असताना नानावटी संघाची धावसंख्या धावफलकावर 12 षटकांच्या समाप्तीनंतर 85 झाली आहे. एक फलंदाज बाद झाले आहेत. या स्पर्धेचा मूळ उद्देश म्हणजे आज ज्याप्रमाणे संपूर्ण विश्वावर करोनाचं संकट उभं राहिलं आहे, या विषम परिस्थितीवर आपल्या समोर रुग्णालयात काम करणारी सर्व लोक, त्यामध्ये डॉक्टर्स असो, नर्स असो, स्टाफ्स असो, त्यांनी ज्याप्रमाणे देवरूप घेऊन आपल्या रक्षणासाठी स्वतःची जीवाची पर्वा न करता तत्पर उभे राहिले, त्या सर्व कोविड योद्ध्यांच्या सन्मानासाठी, त्यांच्यावर एक प्रेम आपलं हे दर्शवण्यासाठी आज या स्पर्धेचं आयोजन करण्यात आले आहेत. आणि हे हा अंतिम टप्पा ह्या स्पर्धेमधला. पुढचा चेंडू लॉफ्टेड स्ट्रोक, खेळाडू चेंडूचा खाली बाद होता तिकडे. दिनेश पवार चांगली फलंदाजी केली त्यांनी, मात्र आता ते झेलबाद झाले. T20 सामना आंतररुग्णालय मुंबईच्या नामांकित रुग्णालय संघाने या स्पर्धेत सहभाग घेतला, त्यामध्ये JJ रुग्णालय, KM रुग्णालय, नानावटी, रिलायन्स ग्लोबल, टाटा रुग्णालय, त्याचसोबत या संपूर्ण स्पर्धेमध्ये 7 हिल्स रुग्णालय ह्यांनी सुद्धा भाग घेतला आहे. कस्तुरबा ब्रीच कँडी सारखे नामांकित रुग्णालय संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. चुरशीची लढत हा अंतिम सामना. नानावटी रुग्णालय संघाची धावसंख्या 90, नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय. नानावटीचा संघ आजच्या सामन्यामध्ये किती धावांचा लक्ष देणार आहे KM रुग्णालयाला. पुढचा चेंडू हा बॉलीवर घेऊन चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने उत्तुंग षटकार मुत्ता. पुढचा चेंडू परत एकदा लो फुल टॉसवर घेऊन लॉंग ऑफ, लॉंग ऑनच्या दिशेने एक धाव पूर्ण केले. थोडीशी मिसफिल्डिंग ज्याप्रमाणे झाली, दुसरा धाव पूर्ण केला. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स दोन्ही फलंदाजामध्ये, तर धावसंख्या पोचली 105 या धावसंख्यावर दोन फलंदाज बाद झाले आहेत. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी, विनायक आले आहेत गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू डीप विकेटच्या दिशेने, चेंडू सीमेरेषेच्या बाहेर, चौकार. यावेळी चेंडू हवेत, विनायक चेंडूचा खाली, चांगला झेल, सुंदर झेल टिपला आहे. तिसरा गडी बाद झाला आहे नानावटी रुग्णालयाचा. नवीन षटक, पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूला गलीच्या दिशेने स्टिअर केला प्रतीक यांनी. एक या धावसंख्येवरती नॉन स्ट्राइकिंग एंडवर पोचले आहेत आणि या एक धावसंख्यानी नानावटी रुग्णालय संघाची धावसंख्या 119, 3 गडी बाद झाले आहेत. एडविन पुढचा चेंडू घेऊन पॉईंटच्या दिशेने खेळून एक धावा पूर्ण केले. दुसऱ्या धावासाठी चेंडू सीमेरेषेच्या बाहेर, चौकार. सचिन भोसले यांच्या बॅटमधनं फलंदाज सचिन भोसले. पुढचा चेंडू बॅकफुटवर जाऊन ज्याप्रमाणे डीप कवरच्या दिशेने खेळून एक धावा पूर्ण केले दुसऱ्या धावासाठी, तर 131 या धाव ही धावसंख्या नानावटी रुग्णालय संघाची. शेवटचे 5 षटक ज्याप्रमाणे आक्रमक होतील निश्चितच. चेंडू हवेत, झेल सुटला. आज आपल्या सोबत
आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीचे व्हाईस चेअरमॅन चंद्रकांत करंगुटकर आपल्या सोबत आहेत. सर, सर्वात पहिले हार्दिक शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा या स्पर्धेबद्दल. धन्यवाद सर. ही स्पर्धा जी आम्ही आयोजित केलेली आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आणि आत्माराम मोरे प्रतिष्ठान यांच्यातर्फे, आणि ह्या स्पर्धा आयोजित करण्याचं मुख्य कारण असं होतं की कोविडमध्ये आपल्या सर्वांना माहिती असेल, जनसामान्यांमध्ये जास्त जी सेवा जी कोणी केली असेल, तर हॉस्पिटलच्या डॉक्टर्सनी, नर्सेसनी, कर्मचारी, सगळं एकूण एक कर्मचाऱ्यांनी जी मदत केली, सगळं स्वतःचा जीव धोक्यात घालून वगैरे, तर त्यांना त्यांच्यासाठी काही ते करावं असं आमचं जेव्हा ठरलं एकत्र मंडळामध्ये, तेव्हा आम्ही ॲपोज झालो मोरे, आत्माराम मोरेंचे जे चिरंजीव आहेत अश्विनी कुमार मोरे, त्यांनी लगेच आम्हाला होकार कळवला. अंतिम सामना पोचला आहे नानावटी रुग्णालय विरुद्ध KM रुग्णालय या संघादरम्यान. या शेवटच्या क्षणी मनाला काय वाटतं, किती समाधान, किती चांगलं, आणि सर्व जे कमिटी मेंबर्स आहेत त्यांनी कसं काय कार्य केलं त्यांच्याबद्दल? आता ही जी टुर्नामेंट जे आयोजन केलेलं आहे, तर आमच्या या टुर्नामेंटसाठी ज्या ज्या कोणी म्हणजे आमचे जे मंडळाचे पदाधिकारी जे आहेत ते तर आहेतच, परंतु ह्या जे हॉस्पिटल्स जे आहेत, ज्या 11 संघांनी भाग घेतला, त्या 11 संघांच्या कमिटी मेंबर्सनी पण सुद्धा आम्हाला चांगला हेल्प केला. शेवटपर्यंत, स्टार्टपासून आणि आत्तापर्यंत सगळं चांगला मदत करत आहेत आम्हाला. दरम्यान 148 3 गडी बाद झाले आहेत. कौरव वाल्मिकी फिरकी गोलंदाज परत एकदा ऑफस्टम्पच्या बाहेर, दुसरा चेंडू वाईटच्या स्वरूपाने अवांतर धावात भर पडते. धावसंख्या पोचली 149 या धावसंख्येवर. परत एकदा लेग स्टंपवर हवेत उंच सीमेरेषेच्या बाहेर षटकार सचिन भोसले यांच्या बॅटमधनं. चौथा आणि आपला शेवटचा षटक घेऊन ते गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत प्रतीक पाताडे. कर्णधार यांच्यासाठी पहिला चेंडू तेज मारा, उंच उतुंग चेंडू सीमेरेषेच्या बाहेर षटकार, पहिला चेंडू. लक्ष्मण गीते यांचा पुढचा चेंडू, यावेळी चेंडू हवेत पॉईंटच्या खेळाडूचं वर्ण, एक धावा पूर्ण केलं दुसऱ्या धावांसाठी, पण चेंडू सीमेरेषेच्या बाहेर चौकार. नानावटी रुग्णालय संघाने आतापर्यंत ज्याप्रमाणे 167 धावा केल्या आहेत, 3 फलंदाजा बाद झाले. लक्ष्मण यांचा पुढचा चेंडू अपील आणि बाद झाले आहेत प्रतीक पाताडे 17 या धावसंख्येवर. 19 षटकांच्या समाप्तीनंतर नानावटी रुग्णालय संघाची धावसंख्या 167 झाली आहे. 4 फलंदाज बाद झाले. सचिन भोसले हे डावखुरा फलंदाज 32 या धावसंख्येवरती फलंदाजी करत आहेत, तर विशाल चतुर्वेदी हे नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंडवर. शेवटचं षटक गौरव वाल्मिकी, पहिला चेंडू सचिन भोसले यांना, ज्याप्रमाणे डीप एक्स्ट्रा कवरच्या क्षेत्रात खेळून एक धावा घेतलेत, चेंडू सीमेरेषेच्या बाहेर चौकार. सचिन भोसले हे 36 या धावसंख्येवर पोचले आहेत, तर संघाची धावसंख्या 171 झाली आहे. 4 फलंदाज बाद झाले आहेत नानावटी रुग्णालय संघाचे. सचिन भोसले चांगली फलंदाजी केली आज, थर्ड मॅनच्या दिशेने खेळून एक धावा पूर्ण केले, दुसऱ्या धावासाठी चांगलं क्षेत्ररक्षण, दुसरी धावा पूर्ण केली सचिन भोसले यांनी. सचिन भोसले हे व्यक्तिगत 38 या धावसंख्येवर पोचले आहेत, तर संघाची धावसंख्या 173, 4 गडी बाद. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. गौरव वाल्मिकी फ्लाईट आणि ज्याप्रमाणे लाँग ऑफच्या दिशेने चेंडू सीमेरेषेच्या बाहेर, पंचांचा इशारा चौकार. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. गौरव वाल्मिकी पुढचा चेंडू, फिरकी गोलंदाज बॅकफूटवर जाऊन डीप एंड विकेटच्या दिशेने चेंडू सीमेरेषेच्या बाहेर षटकार, शानदार षटकार. धावखुरा फलंदाज सचिन भोसले एक आक्रमक केली, चांगली केली. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत. नानावटी रुग्णालय संघ प्रथम फलंदाजी करत असताना फ्रंट फूटवर गेले, लाँग ऑफच्या दिशेने खेळून एक धावा पूर्ण केले, दुसऱ्या धावासाठी दोन्ही फलंदाज निघाले. 50 धावा पूर्ण झाले आहेत सचिन भोसले यांचे व्यक्तिगत, चांगली फलंदाजी. शेवटच्या चेंडूवरती 2 धावा सचिन भोसले नाबाद 50 या धावसंख्येवर, तर 185 धावा केले आहेत. 20 षटकांचा खेळ संपला आहे. जिंकण्यासाठी 186 धावांचं लक्ष आव्हान दिलं आहे KM संघासमोर. आपण पाहत आहोत आंतर रुग्णालय T20 क्रिकेट स्पर्धा. वेळ जाई आहे एक ब्रेकची, परत भेटूया ब्रेकच्या नंतर. क्रीडांगण ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत आहे क्रीडांगणाचा या कार्यक्रमामध्ये.
ज्याप्रमाणे संपूर्ण विश्वामध्ये कोरोनाचं संकट उभं राहिलं आहे, या संकटामध्ये रुग्णालयात काम करणारे सर्व लोक, त्यामध्ये डॉक्टर्स असो, नर्स असो, स्टाफ्स असो, त्यांनी ज्याप्रमाणे स्वतःची जीवाची पर्वा न करता लोकांच्या हितासाठी सदैव तत्पर राहिले, त्या सर्व कोविड योद्ध्यांना आपल्यातर्फे एक प्रेम, एक सन्मान म्हणून ही क्रिकेट स्पर्धा स्वर्गीय आत्माराम मोरे चषक यांचं आयोजन आज करण्यात आलं आहे. नानावटी रुग्णालय संघाचे प्रशिक्षक आणि माजी खेळाडू डॉक्टर नितीन रेगे हे आज आपल्यासोबत आहेत. नमस्कार सर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. ज्याप्रमाणे आजच्या या सामन्यामध्ये जर आपण बघितलं तर 185 धावा केली आहेत नानावटी रुग्णालय संघाने, किती मोठं आव्हान तुम्ही KM रुग्णालयासमोर पेश कराय. ही विकेट क्रिकेट बघायला गेलं तर जरा तशी खराब आहे, नाही असं नाही. जर ना KM रुग्णालयाने हा स्कोअर केला तर खरोखरच ती चांगली टीम आहे, ते करूही शकतात. मी माझ्या मुलांना एवढंच सांगेन, शेवटच्या बॉलपर्यंत जिंकणं हरणं ठरत नाही, शेवटपर्यंत खेळा, जिंकायचं मग तुमच्या हातात आहे. कसं काय मॅनेज करता तुम्ही एक डॉक्टर आणि एक प्रशिक्षक या रूपामध्ये? आज जवळजवळ 70-80 मुलं आम्ही रिक्रूट केलीत. माझं मॅनेजमेंट मला खूप सपोर्ट करतं, माझी सेक्रेटरी मला सपोर्ट करतात, आणि हे दोन्ही सांभाळायला थोडीशी कसरत करावी लागते. आज या वयातही मी ती करतो आहे आणि त्याला देवाचा हात आहे आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत, त्यामुळे मी इथपर्यंत पोचलो. फक्त एवढंच माझी एक नम्र विनंती आहे, मुंबई क्रिकेट असोसिएशननी जशी ह्या टुर्नामेंटला परवानगी दिली तसेच आणखी बाकी टुर्नामेंटला आणि ह्या टुर्नामेंटला पुढे येण्यासाठी परवानगी द्यावी, हे माझी त्यांना नम्र विनंती आहे. KM संघाचे प्रशिक्षक आपल्यासोबत रमेश सोसा आहेत. नमस्कार सर. नमस्कार. ज्याप्रमाणे या अंतिम सामन्यामध्ये 186 धावांचा आव्हान, एक मोठं आव्हान दिलं आहे नानावटी रुग्णालय संघाने, कसं काय आपले सर्व खेळाडू ह्या सामन्यामध्ये खेळतील त्याबद्दल थोडीशी? नानावटी संघाने जे आव्हान दिलं आहे 186 तो खूपच मोठा आहे, पण तरी आमचा संघ पण आता इथपर्यंत आले आहे, तरी ते पूर्ण ताकद लावून स्वतःच्या हे बळाने जिंकण्याचा प्रयत्न करणार. अंतिम सामना सुरू आहे. नानावटी रुग्णालय संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 185 धावा केल्या, 186 धावांचं लक्ष दिलं आहे ते KM रुग्णालय या संघाला. तर पहिला षटक विशाल चतुर्वेदी यांनी केला होता, 9 धावा दिले होते. तर सलामीवीर फलंदाज राकेश दडराईकर हे 5 या धावसंख्येवरती फलंदाजी करत आहेत, तर उमेश कारभारी हे 4 या धावसंख्येवरती फलंदाजी करत आहेत. पहिला षटक विशाल चतुर्वेदी यांनी केला होता, 9 धावा दिले होतं. तर सचिन भोसले गोलंदाज ज्यांनी आपल्या फलंदाजीमध्ये 50 नाबाद धावा केल्या होत्या ते गोलंदाजी करण्यासाठी आले आहेत. सचिन भोसले उंच तेज मारा करताना दिशा दिली थर्ड मॅनच्या दिशेने, चेंडू सीमेरेषेच्या बाहेर, चौकार. सचिन भोसले टावखुरा गोलंदाज, चेंडू स्वीपर कवरच्या दिशेने, सीमेरेषेच्या बाहेर, अजून एक चौकार. या षटकामधला दुसरा चौकार उमेश कारभारी यांच्या बॅटमधनं 12 या धावसंख्येवर उमेश पोचले आहेत. संघाची धावसंख्या 19. सचिन भोसले थोडासा महागडा षटक सचिन यांचा, 2 चौकार या षटकामध्ये. पुढील चेंडू बॅटाची कडेला घेऊन चेंडू सीमेरेषेच्या बाहेर, अजून एक चौकार राकेश दडराईकर यांच्या बॅटमधनं. 23 या धावसंख्येवर KM रुग्णालय संघाची धावसंख्या पोचली आहे. आज आपल्यासोबत मुंबईचे माजी रणजी क्रिकेटपटू अमित दाणी हे आहेत, त्यांच्यासोबत आपण बोलूया, चर्चा करूया या स्पर्धेबद्दल. सर, ज्याप्रमाणे हे आंतर रुग्णालय T20 क्रिकेट स्पर्धा भरण्यात आली, मुंबई क्रिकेट असोसिएशनचा एक मोठा सौजन्य, मोठा लाभ या स्पर्धेला होता, तर या स्पर्धेबद्दल काय म्हणाला? आता या स्पर्धेबद्दल बोलायचं झालं तर आत्माराम मोरे चषक जो लेट आत्माराम मोरे चषक जो भरवला आहे हे त्यांचं पहिलं वर्ष आहे. तर मुंबई क्रिकेटला जेव्हा हा प्रस्ताव आला की ही टुर्नामेंट अशी करायची आणि ती हॉस्पिटल्सच्या कर्मचाऱ्यांसाठी करायची म्हटल्यावर बिनविरोध त्याला परमिशन देण्यात आली. कारण उद्देश एकच आहे की हे जे कोविड योद्धा जे आपण म्हणतो हॉस्पिटलमध्ये काम करणारी सगळी लोकं जी आहेत त्यांनी ज्या प्रकारे या कोविड काळात काम केलं आहे निस्वार्थपणे त्यासाठी त्यांना हे एक बक्षीस म्हणता येईल की त्यांना त्याच्यातनं बाहेर येऊन त्या टेन्शनमधनं बाहेर येऊन स्वतःची आवड जोपासण्यासाठी जे करता येईल ते मुंबई क्रिकेटने त्यांना प्रोत्साहन दिलेलं आहे. तर हे मी मॅच ही जी फायनल मॅच बघतो आहे KEM आणि नानावटीमध्ये ते बघून मला खरंच आनंद झाला आहे की एक लेवल पण चांगलं आहे. मी असं नाही की त्यांना खेळवायचं म्हणून खेळवलं आहे, चांगल्या लेवलचं क्रिकेट मला इथे बघायला मिळतं आहे.
तर खरंच हे या टूर्नामेंट ऑर्गनायझर्सचे आभार की हॉस्पिटलच्या लोकांसाठी अशी एक चांगली टूर्नामेंट दिलेली आहे. सध्या जी अंडर 14 अंडर 18 आणि अंडर 22 जे खेळाडू आहेत त्यांच्यासाठी काय काय योजना आहेत मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या? यावर्षी अनफॉर्च्युनेटली BCCI फक्त रणजी ट्रॉफी जे म्हणजे वन डे आणि T20 फक्त डिक्लेअर केले आणि अंडर 19 ते करण्याचं त्यांनी हे दाखवलं आहे, इच्छा दाखवली आहे. आणि वुमेन्स क्रिकेट सिनियर या चारच टुर्नामेंट ते करतील असं त्यांनी पत्राद्वारे कळवलेलं आहे. त्यामुळे आम्ही आत्ता त्याच टुर्नामेंटसाठी जे काही लागेल, टीम सिलेक्शन आहे, कोचेस अपॉइंटमेंट आहे, या सगळ्यावर आम्ही भर देतो आहे. त्यांच्यासाठी प्रॅक्टिस उपलब्ध करून देतो आहे. गव्हर्नमेंटच्या ज्या परमिशन आहेत जे जिकडे जिकडे शक्य आहे तिकडे आम्ही इंटरव्हेन करून परमिशन मिळवून त्यांना प्रॅक्टिस करण्याची फॅसिलिटी उपलब्ध करून देत आहोत. प्रॅक्टिस मॅचेस उपलब्ध करून देत, जेणेकरून आपलं मुंबईचं जे नाव आहे सगळ्या राईट फ्रॉम अंडर 14 ते रणजी ट्रॉफी जे आपलं एक नाव आहे ते असंच पुढे चांगलं होत राहावं हे आमची अपेक्षा आहे. आंतर रुग्णालय T20 क्रिकेट स्पर्धा, विशाल गोलंदाजी करतोय तो. पहिला चेंडू धावा षटकामधला डीप मिड विकेटच्या दिशेने, खेळाडू सीमेरेषेजवळ ज्याप्रमाणे झेल घेतला आहे पंचांचा निर्णय बाद फलंदाज, आठवा फलंदाज बाद होतोय तो. विशाल चतुर्वेदी यांच्या गोलंदाजीवरती अभिषेक जाधव हे बाद झाले आहेत. तर नानावटी रुग्णालय संघाने आजच्या या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली, चांगली गोलंदाजी केली आणि चांगलं क्षेत्ररक्षण आज इकडे पाहायला भेटलं आहे. विशाल चतुर्वेदी यांनी चांगली गोलंदाजी केली आहे आणि फरहान काझी यांनी दोन चेंडूत दोन गडी बाद केलेले. तर नवीन फलंदाज एडविन गावद्या फलंदाजी करण्यासाठी आले आहेत. विशाल चतुर्वेदी पुढचा चेंडू शॉर्ट कवरच्या दिशेने निर्धाव चेंडू. KM संघाला जिंकण्यासाठी एक मोठा आव्हान दिला होता. विशाल चतुर्वेदी यांचा पुढचा चेंडू ब्लॉक होलमध्ये खोदून काढला लॉंग ऑफच्या दिशेने, एक धावा पूर्ण केले. दुसऱ्या धावासाठी निघाले दोन्ही फलंदाज आणि ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण सचिन भोसले हे क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी, एडविन हे दोन या धावसंख्येवर पोहोचले आहेत. तर जयदीप मेहर हे फलंदाजी करतात नॉन स्ट्रायकिंग एंडवर आहेत. 54 धावसंख्या झाली आहेत. KM रुग्णालय संघाची 8 गडी बाद झाले आहेत. विशाल चतुर्वेदी यांचा पुढचा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर, वाईट बॉलचा इशारा पंचांचा, मोठा आव्हान KM रुग्णालय समोर या अंतिम सामन्यामध्ये. गचाल क्षेत्ररक्षण ओव्हर थ्रोच्या स्वरूपाने एक धावा, 56 धावसंख्या झाली आहेत, 8 फलंदाज बाद झाले आहेत. विशाल चतुर्वेदी ऑफ स्टंपच्या बाहेर, परत एकदा वाईट बॉल, अवांतर धावा, अंतिम सामना आहे हे. 7 अवांतर धावा झाल्या आता आतापर्यंत या डावामध्ये. 2 नो बॉल, 4 वाईड आणि 1 लेग बायच्या स्वरूपाने. पुढचा चेंडू हा बॉलीवर घेऊन स्वीपर कवरच्या दिशेने ज्याप्रमाणे एक सिंगल धावा, षटक संपतोय तो धावा. 10 षटकाच्या समाप्तीनंतर KM रुग्णालय संघाची धावसंख्या 57, 8 गडी बाद. नवीन गोलंदाज डावखुरा फिरकी गोलंदाज आहे, राऊंड विकेट गोलंदाजी. पहिला चेंडू लो फुल टॉस स्वीपर कवरच्या दिशेने खेळून एक धावा घेतलाय जयदीप यांनी आपलं खातं उघडलंय. एडविन पुढचा चेंडू, 2 स्लिप पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कवर हा बॉलीवर घेऊन ज्याप्रमाणे चेंडूला लॉंग ऑफच्या दिशेने एक धावा. एडविन ह्यांच्या धावसंख्यात भर, संघाची धावसंख्या झाली आहे ह्या एका धावामध्ये 59, 8 गडी बाद झाले आहेत. पॉईंटच्या दिशेने खेळून एक धावा पूर्ण केलेत, त्यामध्ये दिनेश पवार यांनी 37 धावा केलेत, अक्षय पावळे यांनी 50 धावा केलेत आणि ओमकार जाधव यांनी 27 धावा केलेत. चांगला चेंडू बाद होतोय फलंदाज एडविन, कॉटन बोल्ड. 60 धावा झाले आहेत KM रुग्णालय संघाची, 9 फलंदाज बाद झाले आहेत. फरहान काझी चांगली गोलंदाजी करत आहेत, 3 फलंदाजांना आत्तापर्यंत त्यांनी बाद केले आहेत. चांगला प्लेसमेंट, षटक संपतोय तो अकरावा. दीपक पारशा फलंदाज होता. फरहान काझी नवीन षटक, चेंडू हवेत,
धावचीत बाद तर बाद झाले आहेत इकडे के एम रुग्णालयाचा संघ दीपक पारच्या शून्यावरती बाद झालेत 62 या धावसंख्येवर के एम रुग्णालयाचे संघ आज पराभूत झाले या अंतिम सामन्यात. आपण पाहत आहोत आंतर रुग्णालय T20 क्रिकेट स्पर्धा. वेळ जाई आहे एक ब्रेकची, परत भेटूया ब्रेकच्या नंतर. क्रीडांगण ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे क्रीडांगणाचा या कार्यक्रमामध्ये. ज्याप्रमाणे ही संपूर्ण स्पर्धा झाली त्यामध्ये नानावटी रुग्णालय आणि के एम रुग्णालय संघांनी अंतिम सामन्यात प्रवेश केला आणि नानावटी रुग्णालय संघांनी हा अंतिम सामना जिंकला आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सौजन्याने ही संपूर्ण स्पर्धा भरवण्यात आली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे जॉईंट सेक्रेटरी संजय नाईक साहेब आज आपल्यासोबत आहेत, त्यांच्याबरोबर चर्चा करूया या कार्यक्रमावर. सर, सर्वात पहिले खूप खूप धन्यवाद आणि स्वागत. थँक यू व्हेरी मच, मला ही अपॉर्च्युनिटी मिळालेली आहे. मुंबईमध्ये क्रिकेट पुन्हा सुरू झालेलं आहे आणि त्याचा आनंद सगळ्यांनाच होतो आहे, आम्हालाही होतो आहे. आणि ऑलमोस्ट अ इयर म्हणजे 10 महिने क्रिकेट इकडे बंद झाल्यानंतर फुल फ्लेज आमच्या टुर्नामेंट सुरू झालेल्या आहेत आणि आत्माराम मोरे, लेट आत्माराम मोरे पत्रकार, त्यांच्या नावाने ही पहिल्यांदाच टुर्नामेंट सुरू होत आहे. आणि त्यांनी आमच्याकडे ॲप्लिकेशन केलेलं की बाबा आम्हाला असे टुर्नामेंट सुरू करायची आहे आणि वी आर हॅपी टू गिव्ह देम गो अहेड. आणि त्यांनी एकदम सुंदररित्या ही टुर्नामेंट पार पाडलेली आहे, इंटर हॉस्पिटल टुर्नामेंट आहे. येणाऱ्या काळामध्येच कॉर्पोरेट सेक्टरसाठी या कोविडच्या काळामध्ये काय आयोजन आहेत किंवा काय योजना आहेत मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या? MCA तर्फे कॉर्पोरेट शीट ऑर्गनाईज करण्याचं ऑलरेडी प्लॅनिंग सुरू आहे. त्याच्यानंतर ऑलरेडी एक अजून एक प्रायव्हेट टुर्नामेंट फॉर कॉर्पोरेट्स, तिचे मोर देन 50 कॉर्पोरेट्स येतील अशी टुर्नामेंटचं प्लॅनिंग आमच्याकडे आलेलं आहे, सजेशन आलेलं आहे. आणि वी आर ओपन, कारण कॉर्पोरेट्समध्येच आपल्या क्रिकेटरचं फ्युचर जॉब सिक्युरिटी होते. आणि कॉर्पोरेट्सला जर आपण क्रिकेट खेळायला प्राधान्य दिलं, त्यांना एनकरेजमेंट दिली, तर आय थिंक मुंबई क्रिकेटर्स मेनली त्यांचं फ्युचर सिक्युअर होईल असं मला वाटतं. सो कॉर्पोरेट क्रिकेट हे प्रमोट करायचं, त्यांना एनकरेजमेंट देण्याचं हे आमचं प्राईम फोकस राहील. नानावटी रुग्णालय संघांनी हा अंतिम सामना जिंकला आहे. आज आपल्यासोबत नानावटी रुग्णालय संघाचे कर्णधार प्रतीक पाताडे आहेत, त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया, बोलूया या संपूर्ण स्पर्धेबद्दल. ज्याप्रमाणे रुग्णालयात काम करणारे सर्व लोक, डॉक्टर्स असो, नर्स असो, कर्मचारी असो, त्यांच्यासाठी ही स्पर्धा एक सन्मान होता, एक प्रेम होता. ही स्पर्धा कशी काय वाटली तुला? या स्पर्धेबद्दल म्हणायचं झालं तर आत्माराम मोरे प्रतिष्ठान आणि आयडियल स्पोर्ट्सच्या वतीने प्रथमतः त्यांचे आभार की त्यांनी आम्हाला या टुर्नामेंटला संधी दिली. पहिला त्यांचे आभार, त्यांचे कमिटी मेंबर्स आहेत, चव्हाण सर आहेत, पाटेकर आहे, करंगुटकर आहेत, सर्वांचे आभार. थँक्यू आम्हाला चान्स दिल्याबद्दल. सकाळी थोडी विकेट ओली होती, पाणी होतं भरपूर, त्यानुसार आम्ही स्ट्रॅटर्जी केलेली की आम्ही टॉस जिंकलो तर आपण प्रथम फिल्डिंग करूया मग विचार केला असा. परंतु नाणेफेक मी हरलो आणि त्यांनी आम्हाला फलंदाजीला इन्व्हाइट केलं. स्टार्टिंगच्या 3-4 ओव्हरमध्ये थोडं बॉल येत नव्हता बॅटवर, पण आमच्या फलंदाजांनी दोघांनी पण चांगली सुरुवात आम्हाला करून दिली. एक चांगला टोटल आम्ही या विकेटवर करता आला आणि हा सामना आम्हाला आमच्या खिशात घालता आला. आज आपल्या सोबत KM रुग्णालय संघाचे कर्णधार दिलीप चव्हाण आहेत, त्यांच्यासोबत बोलूया संपूर्ण स्पर्धेबद्दल. सर्वात पहिले फायनलपर्यंत पोहोचण्याबद्दल खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. फायनल टॉस तुम्ही जिंकले, तुमच्याकडे संधी होती एक चांगली गोलंदाजी करायची, पण नानावटी संघाने एक मोठा आव्हान तुमच्यासमोर पेश केला, त्याबद्दल काय म्हणा? आम्ही टॉस जिंकून फिल्डिंग घेतली, पण आमची बॉलिंगच्या अपेक्षा तर नानावटी हॉस्पिटलचे फलंदाजांनी खूपच चांगली बॅटिंग केली. आणि स्टार्टिंगला आमचे 2 ते 3 कॅच ड्रॉप झाले, त्यामुळे आम्ही थोडा बॅकफूटवर गेलो आणि 186 नानावटीने जो स्कोअर केला तो खूपच म्हणजे एक चांगला टार्गेट होता त्यांच्यासाठी. त्यामुळे नानावटी संघ खूपच चांगली फलंदाजी केल्यामुळे आम्हाला मग सेकंड बॅटिंग करताना खूपच म्हणजे एकदम स्कोअर थोडा हॅवीसारखा वाटत होता, तर आम्ही थोडा फास्ट खेळायला गेलो, त्यामुळे आमचे विकेट वगैरे खूपच लवकर पडत गेले आणि बॅट्समॅन म्हणजे आमचे व्यवस्थित कोणी स्कोअर केलं नाही, त्यामुळे आम्ही बॅकफूटवर गेलो. स्वर्गीय आत्माराम मोरे ही जी ऑर्गनायझेशन होती खूपच सुंदर होती, आम्हाला म्हणजे खूपच चांगला अनुभव या टुर्नामेंटमधून भेटला आणि खूपच आभारी आहे या टुर्नामेंट ऑर्गनायझेशनचा. या संपूर्ण स्पर्धेचा बक्षीस समारंभ आणि या बक्षीस समारंभाच्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून आत्माराम मोरे प्रतिष्ठान सचे अध्यक्ष अश्विनी कुमार मोरे होते, आयडियल स्पोर्ट्स क्लबचे सेक्रेटरी जनरल लीलाधर चव्हाण होते,
मुंबई क्रिकेट असोसिएशन चे पदाधिकारी जॉइंट सेक्रेटरी संजय नाईक साहब होते आणि मुंबईचे रणजी खेळाडू अमित दानी हे सुद्धा होते. माहीम ज्युएनियल स्पोर्ट्स क्लबचे व्हाईस प्रेसिडेंट विजय येवलेकर होते आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे टूर्नामेंट सेक्रेटरी अभय हडप हे सुद्धा प्रमुख पाहुणे म्हणून आजच्या या समारंभाच्या वेळी उपस्थित होते. आजच्या या क्रीडांगण कार्यक्रमामध्ये मी राजेश यादव आपली रजा घेतो. पुढच्या रविवारी परत भेटूया संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत नमस्कार.